किती दानव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. किती दानव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. किती हात द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. किती दारडूनी जीवाने हसावे, किती दानव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. किती दानव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. नमस्कार 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 मित्रांनो, स्वागत स्वागत स्वागत. सर्वप्रथम आपण आवाजातला रिव्हर्ब बंद करूयात आणि मग गप्पा मारूयात. नमस्कार 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 मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं नवीन मराठी गाण्याच्या ट्युटोरियलमध्ये. म्हणजे गाणं ॲज युजल जुनंच आहे तसं, पण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. मराठी गाण्याचं गिटार ट्युटोरियल करणार आहोत. आजच्या गाण्याचा जो रूट कॉड आहे तो डी मेजर आहे. ए मेजर यूज होणार आहे, जी मेजर यूज होणार आहे. हे तीन कॉड डी मेजर या कॉडची फॅमिली आहेत. एकदम सिंपल आहे, डी मेजर, ए मेजर आणि जी मेजर. आणि ह्यात एक वेगळा कॉड कुठला यूज होणार आहे तो सी मेजर आहे. आणि जो बी मायनर मी दिलेला आहे तो अगदीच कुठेतरी एखाद्या ठिकाणी आपण जो मधला अंतर आहे कितीदा झुरावे तुझ्याचसाठी त्या पोर्शनमध्ये कदाचित वापरू किंवा कदाचित नाही वापरणार, म्हणून तो सगळ्यात शेवटी मी लिहिला आहे. तुम्हाला जर कठीण जात असेल तो बी मायनर स्किप केलात तरी चालेल, पण डी मेजर, ए मेजर, जी मेजर आणि सी मेजर हे चार कॉड नक्की लागणार आहेत आणि त्यावरच आजचं अख्खं गाणं आहे. आय होप तुम्हाला सुरुवातीला मी जे काही गायलो ते आवडलं असेल. काही सूर हलले, काही सूर नीट लागले नाहीत हे मलाही माहिती आहेत, पण गिटारबरोबर गाणं कठीण आहे. मंदार आपटे सरांनी खूपच खतरनाक गायलं आहे, खूपच सुंदर गायलं आहे. आर्या आंबेकर मॅडम पण हे गाणं गातात लाईव्हमध्ये, किंवा अनेक त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण हे गाणं ऐकलेलं असेल. इतकं सुंदर गातात आणि त्यातल्या बारीक बारीक ज्या हरकती आहेत त्या इतक्या गोड आहेत, त्या जमल्या की इतका आनंद होतो की हां ही हरकत जमली याचा एक वेगळाच आनंद असतो. पण आज गिटारवर आपण शिकण्याचा प्रयत्न करूयात. गाणं कसं गायचं आहे याचं बेसिक नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करेन, कारण मीही खूप कोणी वेल ट्रेंड सिंगर नसल्यामुळे मी कसं गातो ते मी फक्त तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करेन. डिरेक्टली सुरू करूयात, पण सुरू करण्याच्या आधी एकदा लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा चॅनलला. मराठी गाण्याचे ट्युटोरियल्स कोण इतक्या रेग्युलरली करत आहे मला माहीत नाही, कोणी करत असेल तर त्यांनाही सपोर्ट करा. पण आपल्या चॅनलवरती येत आहेत मराठी गाणी तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांसोबत मराठी गाणी ज्यांना शिकायचे त्यांच्याबरोबर, आणि त्याबरोबरच लाईक करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामच्या आय डी तिकडे येतो आहे बघा कोपऱ्यात, त्याच्यावर नक्की फॉलो करा. आणि अजून एक तिकडे इन्फॉर्मेशन येते, ते म्हणजे माझ्या गुगल पे, फोनपे, पेटीएमचा नंबर आहे. आय थिंक त्याच्यावर गुगल पे वर्क करत नाही आहे आत्ता सध्या, पण फोनपे आणि पेटीएम चालू आहे. जर तुम्ही मला मदत करू इच्छिता तर करू शकता. जर तुम्हाला गुगल पे थ्रू करायचे असेल तर UPI ID खाली मी दिलेला आहे. आणि जर तुम्हाला QR कोड हवा असेल तर मला नक्की सांगा, कम्युनिटी पोस्टमध्ये मी तो टाकून ठेवेन. त्यावर तुम्ही मला मदत, सपोर्ट, हेल्प करू शकता, कारण तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे मराठी गाण्यांचे जे ट्युटोरियल्स आपण करतो त्याच्यावरती बऱ्याचदा कॉपीराईट येतात, सो यूट्यूब अमाऊंट काही जनरेट होत नाही, त्यामुळे तुम्ही मदत करू शकता. सो आजचं गाणं आपण शिकणार आहोत डी मेजरमध्ये. गाण्याचा रिदम पॅटर्न आहे डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन. किती दानव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. डी मेजर, ए मेजर, जी मेजर, जी मेजर, ए मेजर, डी मेजर. म्हणजे तुम्हाला कळलंय, डी मेजर, ए मेजर, जी मेजर, जी मेजर, ए मेजर, डी मेजर, असं तुम्ही वाजवू शकता सिम्पली. हे तीनच कॉड आहेत फॅमिली कॉड, ते आपण एकामागोमाग एक वापरलेत. ह्याच्यानंतर अंतरा जो आहे किती दाझुरावे, आता हा जो अंतर आहे तो कठीण आहे, गाणं खाली जातं. किती दाझुरावे तुझ्याच साठी, किती दा म्हणावे, इथे सी मेजर लागतो. तुझे गीत ओठी, इथे परत डी मेजरवर आपण येतो, म्हणजे किती दा झुरावे तुझ्याच साठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा सुकूनी, इथून परत हायस्केल जातं, कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. ही जागा खूपच कठीण आणि इतकी सुंदर गायलेली आहेत ओरिजिनल गाण्यामध्ये. वंदार आपटे सर किंवा आर्य आंबेकर पण खूप सुंदर गातात, किंवा जे जे उत्तम सिंगर्स आहेत ते ही जागा इतकी सुंदर गातात. कितीदा नव्याने तुला आठवावे, तुला आठवा. या जर तुम्हाला हरकती घेणं कठीण जात असेल तर फ्लॅट गाण्याचा प्रयत्न करूयात, म्हणजे साधं सरळ. कितीदा नव्या म्हणजे सिम्पल गायचं, कितीदा कितीदा नव्याने, त्या हरकती इतक्या डोक्यामध्ये बसलेल्या आहेत की तेच पहिलं वाजतं, त्यामुळे फ्लॅट आणि सिम्पल कसं गायचं हा प्रश्न पडतो. पण आधी तुम्ही कॉर्डची प्रॅक्टिस जेव्हा करता तेव्हा डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन 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 अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा झुरावे. आता इथून खाली जातं पहिल्या अंतरामध्ये, कितीदा झुरावे असं खाली येतं, ते मला दुसरा जो अंतर आहे किती हाक द्यावी तुझ्या मनाला, हा अंतर माझा फेवरेट आहे कारण तो गायला कठीण नाही आहे, सोपा आहे. पण दुसरा अंतरा जो, म्हणजे पहिला अंतरा जो आहे मुखडा, पहिला मुखडा झाल्यावर जो दुसरा अंतरा येतो म्हणून मी दुसरा बोलतोय, पण खरा तो पहिला अंतर आहे की कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी. आता हे पण गाताना कितीदा झुरावे, आता झुरावे हे जर कठीण वाटत असेल तर कितीदा झुरावे तुझ्याच साठी, तुझ्याच साठी कितीदा झुरावे झुरावे, हे पण करू शकता. किंवा कितीदा झुरावे झुरावे तरारारा तरारारा, कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा. आता इथे पण परत खूप अचानक वर जातं गाणं, कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे. आता इथेही कशी जागा आहे मला तर आठवत नाही, पण कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. म्हणजे आपण मुखडा पाहिला, पहिला अंतरा पाहिला, आता दुसरा अंतरा जो मी तुम्हाला म्हणतो की जरा सिंपल आहे त्यातल्या, मला सिंपल वाटतो. किती हाक द्यावी किती हाक द्यावी, गाणं इतकं असं मस्त, एक मेलोडी त्याची जी आहे ती मस्त अशी तरंगत जाते असं वाटतं. किती हाक द्यावी असं अचानक वर जातं मग खाली येतं, सो ते थोडंसं लक्ष देऊन गावं लागेल कारण मलाही गाणं गाताना कठीण जातं गिटार बरोबर, कारण हे कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने. आता मला असं वाटलं मी पुढचं गाईन, कितीदा झुरावे असं डोक्यात पहिलं तेच येतं. कठीण आहे गाणं, कठीण आहे माझ्यासाठी कठीण आहे, पण मी आज प्रयत्न करतो. तुम्हाला पहिले कॉर्ड सांगायचे सगळे, तुम्हाला कॉर्ड्स बघून कळतच असतील, डी मेजर, ए मेजर, जी मेजर आणि डी मेजर. मग कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, इथे सी मेजर आला, कितीदा म्हणावे तुझे गीत, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी. मग परत डी मेजरवर आलो,
कितीदा सुकुनीला इमेजर पुन्हा झुरावे फुलावे सॉरी कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे किती हाक द्यावी तुझ्या मनाला आता अचानक किती हाक द्यावी म्हणजे पहिलं किती हाक द्यावी परत खाली येतं तुझ्या मनाला परत खाली आलं. सो हे गाणं ह्याच्यामुळेच कठीण आहे, अचानक वर जातं अचानक खाली येतं. त्याच्यात एक मेलडी आहे, त्याच्यात एक काय म्हणता येईल असं एक मस्त फ्लो आहे. तो फ्लो तुम्हाला मेंटेन करता आला पाहिजे. जर तो फ्लो मेंटेन करता आला तर गाणं सुंदर वाटतं, नाही तर ते कठीण वाटतं म्हणजे बेसुरं वाटतं. सो प्रयत्न करूयात, सिंपल गाण्याचा प्रयत्न करूयात आपणही. म्हणजे मी किती हाक द्यावी किती हाक द्यावी तुझ्या अशा वेळी जर तुम्हाला वाटतं की अरे आपण जरा चुकीचं गातोय किंवा बेसूर होतोय तर सरळ ह्याच्यावरती नोट्स फाईंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा गिटारच्या फ्रेटबोर्डवरती. म्हणजे किती हाक द्यावी ती किती हाक किती हाक अचानक बघा ना किती वर जातं किती हाक किती हाक द्यावी म्हणजे असं जाईल किती हाक द्यावी किती हाक द्यावी 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 किती हाक द्यावी डायरेक्ट खाली येतं गाणं. सो हे कठीण आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिस सतत ऐकून 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 ते गाणं मी पण खूप वेळा ऐकलेलं नाही आहे खरं सांगायला गेलं तर. म्हणजे असं गाण्यासाठी किंवा प्रिपेअर करण्यासाठी मी अजून ऐकलेलं नाही आहे. मी पण त्याचं एन्जॉय करण्यासाठीच आत्तापर्यंत ऐकलेलं आहे. पण आपल्या चॅनलवरती एक कॉमेंट आली कितीदा नव्यानेचं ट्युटोरियल करा असं कोणीतरी लिहिलं आहे. लास्ट व्हिडिओ आपण जो केला आहे वादळवाटचा त्याच्यावरच कोणीतरी लिहिलं आहे. आपण बघूयात, मग त्यांचंही नाव आपण पटकन बघूयात काय कोणी कमेंट केली होती. त्यांना पण थँक्यू. त्यांच्यामुळे मी हे गाणं प्रिपेअर करण्यासाठी पहिल्यांदा ऐकलं खरं बघायला गेलं तर. नाहीतर मीही हे प्रिपेअर करणं म्हणजे मलाही कठीण जात होतं गाणं. सो हे बघा आपलं जो वादळवाटवाला व्हिडिओ तो बऱ्यापैकी वर्क होतो आहे, चांगला वर्क होतो आहे. श्रेयस नाईक यांनी कॉमेंट केली नाही, सॉरी श्रेया नाईक यांनी, श्रेयस का बोललो मी माहिती नाही, पण श्रेया नाईक यांनी कॉमेंट केलेली आहे. तुम्हाला दिसेल की नाही मला माहिती नाही, बघा दिसेल दिसेल, उलटी दिसते आहे पण थोडंसं वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या आरशात जाऊन हे बघून या. सो हा पण व्हिडिओ चांगला वर्क होतो, एक नंबरवर आहे, अजून 300 वर व्ह्यूज जात आहेत. सो बरं वाटतंय. पण ह्यांनीच कॉमेंट केली होती कितीदा नव्याने, हे जे लिहिलं आहे ते वाचता येत आहे ना तुम्हाला, आय होप सो. सो श्रेया नाईकजी थँक्यू सो मच, तुम्ही ही कॉमेंट केलीत म्हणून मी आज हे गाणं ऐकलं. आणि त्याच्या खाली युजर VMG म्हणतायत सैराट का गिटार ट्युटोरियल लाव. ओके, सैराटचं गिटार ट्युटोरियलची पण रिक्वेस्ट करत आहेत. सैराटचं गिटार ट्युटोरियल माझं आवडतं हे वालं आहे. ते पण गाणं 3-4 आहे. सैराट झालंची डाऊन अप डाऊन 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 अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप सैराट झालंची. सो डाऊन डाऊन अप डाऊन अप वालच आजचा ज्या गाण्याचा रिदम पॅटर्न आहे तोच त्या सैराटच्या गाण्याचा पण आहे. ते गाणं करायचं की नाही हे मला कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा. बाकी आजच्या गाण्यामध्ये तुम्ही पाहिलं सगळं मी तुम्हाला सांगितलं, एक मुखडा आणि दोन अंतरे आहेत गाण्याचे जे दोन्ही कठीण आहेत खरं तर. पण आपण दुसरा अंतरा बघत होतो किती हाक द्यावी तुझ्या मनाला, दोन्हीकडे सेम आहे किती हाक द्यावी द्यावी तुझ्या मनाला तुझ्या मनाला किती थांबवावे मी माझ्या दिलाला. सेम कॉर्ड डी मेजर ए मेजर
जी मेजर ए मेजर डी मेजर सी मेजर ए मेजर डी मेजर कळलं तुम्हाला सी मेजर तिथे सी मेजर आला तिसऱ्या लाईनला मग ए मेजर आणि डी मेजर आहे पहिल्या कडव्यामध्ये आपण सी मेजर आणि मग डी मेजर वाजवत होतो दुसऱ्या कडव्यामध्ये आपण सी मेजर आणि ए मेजर डी मेजर वाजवणार होते लक्षात ठेवा म्हणजे काय केलं आपण पहिल्या कडव्यात काय केलं कितीदा किती कितीदा झुरावे हा पहिला हे पहिलं कडवं हे कितीदा झुरावे तुझ्याच साठी कितीदा इथे सी मेजर आला कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी कितीदा इथे हाय स्केल गेलं रडूनी सॉरी कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे आता ते जे मी करत होतो कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे ते करायची गरज नाही ते खूप कठीण आहे जर तुम्ही बिगिनर असाल तर जर तुम्ही अर्थात इंटरमिजिएट लेवल या फिर त्याच्या वरचे असाल ॲडव्हान्स लेवल तर तुम्ही ती जागा नीट घेऊ शकता मला ते गिटारबरोबर गाऊन वाजवणं जरा कठीण जातं कारण ते 3-4 बीट पॅटर्न असला की जरा ऑलरेडी ते गाणं कठीण आहे म्हणजे कसं सांगतो कठीण कितीदा नव्याने हे झालं इथपर्यंत तो 3-4 पॅटर्न नीट आहे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहा सो डोळ्यातले पाणी याच्यासाठी अचानक गाणं थोडं ऑफ जातं असं वाटतं आणि मध्ये परत ऑन बीट येतं म्हणजे मी पण बऱ्याचदा जेव्हा जेव्हा गातो गिटारवर जेव्हा कधी गाण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा मी तिथे पॉज घेतो एक कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी इथे मला असं वाटतं एक पॉज घ्यावा नव्याने वहावे म्हणजे तो पॉज खरा नाही आहे गाण्यात पण ते 3-4 असल्यामुळे त्या मीटरमध्ये बसवण्यासाठी आपण कधी कधी गडबड करतो इकडचं तिकडे शब्द केल्यावर ते मीटर अख्खं गडबडतं सो ते गाणं जरा तुम्ही ओरिजिनल ऐकलं तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल पण आता तुम्हाला कॉर्ड्स कळलेत सो तुम्ही ओरिजिनल गाणं मागे चालू ठेवून त्याच्यावर हे कॉर्ड्स वाजवून बघा की तुम्हाला कसं वाटतंय बरोबर वाटतंय की नाही जर ते चुकीचं वाटत असेल तर तुम्ही त्या गाण्यामध्ये काय वाजलेत ए मेजरच्या जागी कदाचित जी मेजर वाजला असेल कदाचित बी मायनर वाजला असेल जिथे एक वेगळा कॉर्ड येईल असं तुम्हाला वाटेल तो बी मायनर असेल पण माझ्यामध्ये तरी गाण्यामध्ये सगळे मेजर कॉर्ड्सच मेनली यूज झालेत आत्तापर्यंत मी जेवढे सांगितले सो आजच्यासाठी हा गाण्याचा ट्युटोरियल तुम्हाला कळला असेल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा चॅनलला स्क्रीनवरती तुम्हाला जे व्हिडिओज दिसत आहेत ते या चॅनलवरचे बेस्ट व्हिडिओज आहेत ते नक्की बघा नेक्स्ट कोणतं गाणं करायचं ते पण मला सांगा तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय टेक केअर